मी संगपाल रामटेके पुन्हा सादर करीत आहे वर्ग 10वीचा बीजगणित। आणि त्या बीजगणित मध्ये प्रकरण पहिला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वप्रथम आपण सबस्क्राइब आणि लाईक करून घ्या। आता आपण शिकण्याला सुरुवात करत आहे। सर्वप्रथम आपण याचा स्टँडर्ड फॉर्म्युला जो ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो या स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये ए बी सी हा रियल नंबर आहे। ए बी सी आर रियल नंबर्स आणि ए बी नॉट इक्वल टू झिरो जर हा शून्य नसेल तर ही पूर्ण व्हॅल्यू मिळेल, ही पूर्ण व्हॅल्यू मिळेल। जर ही शून्य जर आली व्हॅल्यू तर पूर्ण एक्स झिरो होऊन जाईल, वाय झिरो होऊन जाईल। आणि एक्स आणि वाय जे आहे हे व्हेरिएबल आहे। व्हेरिएबल्स म्हणजे वेळोवेळी त्याची किंमत बदलणार, म्हणजे एक्सची किंमत जी आहे त्यावेळेस बदलत असते, वायची किंमत बदलत असते, त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो। तर हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला झाला ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो, ज्याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणतो। आपण प्रॅक्टिस सेट 1.1 शिकणार आहोत आणि सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की सर्वांनी एक नोटबुक बनवायचं आणि त्या नोटबुकमध्ये दिलेले गणित घरी सोडवून बघायचं आणि काही होमवर्क देणार मी शेवटी आणि ते होमवर्क तुम्ही स्वतः घरी सोडवायचं। प्रयत्न करा, तुम्हाला येईल। जर अडचण राहिली तर मला यूट्यूब चॅनलवर कळवावे। आज प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं तर कशा पद्धतीनं सॉल्व करायचं, 5x + 3y = 9 हा इक्वेशन 1 आहे आणि दुसरा इक्वेशन आहे 2x - 3y = 12 हा इक्वेशन 2 आहे। तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं एक्सची किंमत काढायची आहे आणि वायची किंमत काढायची आहे। अशा वेळेस आपण या इक्वेशनला ॲडिंग केलं तर हा +3y आणि हा -3y हा कॅन्सल होऊ शकते। म्हणजे आपण काय करायचं, ॲड इक्वेशन 1 and 2। जर ॲड केलं तर हे डायरेक्ट कॅन्सल होतो कारण +3y - 3y आणि हा 5x + 2x किती होतो, हा 7x आणि 9 and 12 हा 21 प्लस केल्यानंतर 21 आला आहे। आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे तर एक्सची किंमत काढत असताना आपण हा 21 तसाच राहील आणि हा न्यूमरेटर इज गोइंग टू डिनॉमिनेटर खालती जाणार, कॅन्सल होईल। 7 + 7 = 21 म्हणजे एक्सची किंमत जी आहे हे किती येणार आहे, 3 येणार आहे। एक्सची किंमत 3 आल्यानंतर आपण पुट x = 3 इन इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं कारण हा प्लस आहे, सोपी वाटतो आपल्याला, मायनसमध्ये आपल्याला अडचण येऊ शकते, त्यासाठी आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं, इन इक्वेशन 1। तर इक्वेशन 1 काय आहे बघा, 5x + 3y = 9 हा इक्वेशन 1 आहे। तर एक्सची किंमत 3 ठेवायची आहे तर 5 × 3 + 3y = 9 आता 3 × 5 = 15 + 3y = 9 आता हा जो 15 आहे हे तिकडे जाईल आणि तिकडे गेल्यानंतर हे काय होणार आहे, मायनस। तर इथे काय राहणार आहे मग, 3y = 9 आणि हा 15 तिकडे जाईल तर -15। सो 3y = आता 9 मधून 15 तुम्हाला माहिती आहे की मोठी संख्या 15 आहे परंतु मायनस साईन आहे आणि ही लहान संख्या आहे म्हणून 15 मधून 9 वजा करायचे तर किती येतं, 6। परंतु चिन्ह जे आहे हा मोठी संख्येचं चिन्ह मायनस लावायचं, म्हणजे y =
मायनस सिक्स भागीला हा तीन इकडे चालला जाईल म्हणजे वाय बरोबर तीन एक तीन तीन दुनी सहा म्हणजे मायनस दोन हे याचं आन्सर येईल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर मायनस टू इज सोल्यूशन ऑफ गिवन इक्वेशन. सोल्यूशन ऑफ गिवन इक्वेशन. तर अशा पद्धतीचं हा एक गणित मी तुम्हाला सोडवून दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीचं तुम्ही स्वतः सोडवा आणि घरी प्रॅक्टिस करा. यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 दुसरं गणित घेऊ. आपण प्रॅक्टिस सेट 1.1 दुसरं जे गणित आहे सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन. आणि हे सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन जे आहे आपण एलिमिनेटिंग मेथडनी सोडवत आहे. तर त्यामधलं पहिलं गणित आपण सोडवून पाहू. त्यामध्ये जे दिलेलं गणित असतो त्याला आपण 3a + 5b = 26 याला नंबर एक द्यायचा कधी. आणि दुसरं जे गणित दिलेलं आहे सायमल्टेनियस इक्वेशन a + 5b = 22 हा इक्वेशन दोन. तर एक सायमल्टेनियस इक्वेशनला एक नंबर द्यायचा, दुसऱ्या याला दोन नंबर द्यायचा. मग बघायचं की दोन्हीमध्ये ए जे आहे एचं कोफिशियंट सहगुणांक हा सारखा आहे का. तर याचं तीन आहे, याचं काय एक आहे, काहीच नाही म्हणजे एक आहे. आणि इथे बघा, इथे 5b आहे, इथेही 5b आहे, दोन्ही सारखे आहे. परंतु हे कॅन्सल होणार नाही कारण एक प्लस पाहिजे आणि एक मायनस पाहिजे आपल्याला. तर यासाठी आपण या इक्वेशनला आपण सबट्रॅक्ट करा लागेल. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम वन. वनमधून 2 सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणजे 3a + 5b = 26 हा नंबर एक आहे आणि a + 5b = 22 हा नंबर दोन आहे. आता सबट्रॅक्ट करत असताना आपल्याला एक अशी आडवी रेष घ्यायची. सबट्रॅक्ट करत असताना हा मायनसचं चिन्ह लावायचा समोर. त्यानंतर ही जी संख्या आहे प्लस आहे 1a, याला मायनस साईन द्यायचं. इथे जर प्लस आहे तर मायनस द्यायचं. समजा जर मायनस राहिला तर प्लस द्यायचं. आणि इथे प्लस आहे तर इथे मायनस द्यायचं. मग बघा, हा 5b आणि 5b हा मायनस आहे म्हणजे हा प्लस आणि हा मायनस हा होतो कॅन्सल. आणि इथे बघा 3a - 1a, 3a मधून 1a गेला तर किती होतो 2a इक्वल टू, याची व्हॅल्यू 0 येतो म्हणून आपण लिहित नाही. मग 26 मधून 22 मायनस करायचे तर 26 मधून 22 गेले तर किती उरते 4, म्हणजे 2a = 4 आहे. तर a = 4/2 हा 2 इकडे डिनॉमिनेटरमध्ये जाईल म्हणजे एची व्हॅल्यू जी आहे 2 1 2 2 2 4 म्हणजे एची व्हॅल्यू किती आली आहे 2 आली आहे. इथपर्यंत आपण कोणतीही एक व्हॅल्यू काढायची, ए निघाला आहे. आता पुट a = 2 इन इक्वेशन, कोणत्याही एक इक्वेशनमध्ये तुम्ही ठेवता येते. जर समजा आपण इक्वेशन 2 जर ठेवलं इन इक्वेशन 2, तर बघा इक्वेशन 2 काय आहे, a + 5b = 22 हा इक्वेशन 2 आहे. ए ची व्हॅल्यू आपण 2 ठेवायची आहे. प्लस 5b = 22 आता ही व्हॅल्यू 5b = हा 2 तिकडे चालला जाईल. हा तिकडे जात असताना हा 2 प्लसमध्ये आहे, तिकडे गेल्यावर मायनस म्हणजे 22 - 2 म्हणजे 5b = 22 - 2 = 20.
मीन्स बी इज इक्वल टू 20 आणि हा 5 इकडे न्यूमरेटर मध्ये आहे, इकडे गेल्यावर डिनॉमिनेटर मध्ये येईल, 5 एक 5 5 6 20 म्हणजे बी बरोबर 4, बी ची किंमत 4 आली आहे। म्हणजे ए आणि बी ची किंमत आपण काढलेली आहे, ए ची किंमत 2 आहे, बी ची किंमत 4 आहे। इज सोल्यूशन ऑफ इक्वेशन, गिवन इक्वेशन आर ऑल्सो गिवन इक्वेशन। तर अशा पद्धतीनं आपण हे वेगवेगळे गणित सॉल्व करता येते। मी तुम्हाला काही या प्रॅक्टिस सेटमधले काही गणितं देत आहे, ते तुम्ही घरी होमवर्कमध्ये सॉल्व करायचं। अडचण आली तर पुन्हा आपण पुढच्या पिरियडला आपण ती घेणार आहोत। दिलेला हा होमवर्क घरून सर्वांनी सोडवायचा आहे आणि प्रॅक्टिस म्हणून हे काही गणितं दिलेले आहे, ते सॉल्व करायचे आहे।